गप्पा गोष्टी ध्यान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तलक बुद्धि सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धि। योगा व्यायाम खान पान आणि त्या सोबत गुड मॉर्निंग सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री। गुड मॉर्निंग। काय झालंय माझ्या बुद्धीला? मी इथे बसून माझा वेळ फुकट घालवतोय। एक ओळ सुचत नाहीये मला, नवीन कविता सुचत नाहीये, माझ्या मेंदूत नुसता कल्लोळ कल्लोळ चाललाय। विचारांचा कल्लोळ, भावनांचा कल्लोळ, एक ओळ सापडला सापडला शब्दांच्या अथांग समुद्रात। विचारांचा कल्पनाचा किनारा सापडला। नाही हकारा पण उठले रान, नाही हकारा पण उठले रान, घरटे सापडेना वाट, बेभान पाखरू समजेना कोणा। का कल्लो कल्लो। अतुल कुलकर्णींची कविता ही घ्या, देवराई चित्रपटातली, पण छान आहे। काय म्हणताय, ही माझी कविता नाही? कुठे गेली माझी क्रिएटिव्हिटी? अहो, मी कवी माणूस आहे, शब्दांच्या जोडणीतून उत्कट भावनांची तलवार घेऊन रसिकांच्या हृदयावर सपासप सपासप वार करणारा कसाई आहे मी। साई आई 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 जिंदगी मुझको सारे ग म सुनाकर गुदगुदाती आई आई। मैं कम बखत उसको सारे गम सोचकर कोसता भाई। विचार चांगलाय पण थोडासा यमक चुकलाय, काय हरकत नाही, रिलॅक्स व्हा तुम्ही। कसा रिलॅक्स होणार? अहो, माझ्या बायकोला वाटत मी वेड आहे, मला भ्रम होतो, मला भास होतात। आमच्या मानसोपचार अभ्यासामध्ये त्याला स्क्रिझोफेनिया असं म्हणतात। डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल ना मी खरंच वेड आहे का? अहो, तुम्ही वेडे वगैरे नाही, तुम्ही क्रिएटिव्ह आहात। पण एक सांगू का, तुम्हाला हे भास भ्रम कधीपासून होत आहे? तो भास नाही डॉक्टर, हे खरं आहे, माझ्या बेडरूमच्या खिडकीतून ढग आत येतात आणि मग मी या ढगावरून त्या ढगावर आणि त्या ढगावरून या ढगावर उड्या मारतो। मग मला खात्री सुचत, शब्दांची दंगल होते, मग मला कविता सुचते। बघा बघा डॉक्टर, सुस्त आहे मला, सुस्त आहे। हा लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ, संसाराचा रथ हा पळत कसला रांगत असतो। कोण म्हणतो लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधत असतो। वपू काळे घ्या, वपूंची कविता आहे ही सुद्धा माझी नाही। असं झालं ना डॉक्टर की मला डिप्रेशन येत डॉक्टर, पृथ्वीच्या वलयातून मला संदेश येतात, बाहेरची शक्ती माझ्या मेंदूचा ताबा घेते। याला डिल्युजन असं म्हणतात। हा कोणता आधार झालाय मला? अरे अरे, हा पाऊस का थांबत नाही? पाऊस पाऊस सुचलं सुचलं आभाळाला फसवून ढगाच्या दुलईने बदलली कूस। आभाळाला फसवून ढगाच्या दुलईने बदलली कूस, ओथंबून पडेल बदा बदा पाऊस। रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा, तुम्हाला आरामाची गरज आहे आणि याच्याशिवाय तर पर्यायच नाही। पवनमुक्तासन आपण दोन प्रकारे करू शकतो, एका पायाने आणि दोन्ही पायांनी। आपण प्रथम एका पायाने पवनमुक्तासन बघूयात। दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे आहेत, दोन्ही हातांचे दंड आपल्या कानाला लागतील असे।
लक्ष डाव्या पायाकडे आपल्याला द्यायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता सरळ वर उचलायचा आहे आणि त्याच वेळेस हात सुद्धा आपल्याला वरती उचलायचे. डावा पाय सरळ वरती, हात वर. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि डावा गुडघा आपल्या छातीकडे आपल्याला खेचायचा आहे. हळूवार मान वर उचलायची आहे आणि हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला आपल्याला लावायची आहे. थोड्या वेळ याच स्थितीमध्ये आपल्याला राहायचा प्रयत्न करायचा आहे. एक पाद पवनमुक्तासन, श्वासाची गती सामान्य ठेवायची आहे. हळूवार मान खाली ठेवायची आहे, पाय सरळ करायचे, हात सरळ करायचा आहे. पायाची आणि हाताची हालचाल एकाच वेळेस होईल याकडे लक्ष. हळूवार पाय आणि हात खाली ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला उजव्या पायाने करायचा आहे. उजवा पाय देखील गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे, हात वरती उचलायचा आहे. पवनमुक्तासनामुळे शरीरातील वात दोष बाहेर काढायला मदत होते. बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर पोटाच्या तक्रारी दूर करण्यास आपल्याला पवनमुक्तासनाचा फायदा होतो. अशा पद्धतीने जर का आपण पवनमुक्तासन केलं तर न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन वाढवण्यासाठी आपल्याला पवनमुक्तासनाचा चांगल्या प्रकारे फायदा हा होत असतो. पवन म्हणजे आपल्या शरीरामधला वात दोष पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी पवनमुक्तासनाचा उपयोग होतो. हळूवार मान खाली ठेवायची आहे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी या पवनमुक्तासन करताना मान वरती उचलायची नाहीये, मान खालीच ठेवायची आहे. दोन्ही पायांनी आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचे आहेत, सोबत हात वरती उचलायचे आहेत. हळूवार दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत आणि पोटावरती खेचायचे आहेत. मान वर उचलायचे आहे आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचे आहे. आपल्या खुब्याच्या स्नायूंना अत्यंत चांगल्या प्रकारे व्यायाम या पवनमुक्तासनामुळे मिळतो. हळूवार मान खाली ठेवायचे आहे. दोन्ही पाय सरळ, हात सरळ. पायाची आणि मानेची हालचाल एकाच वेळेस आपल्याला करायची आहे. हळूवार पाय खाली, हात सरळ मागे घ्यायचे आहेत. श्वास बाहेर सोडायचा आहे. हात खाली घ्यायचेत आणि आसन पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. उत्तान पादासन. उत्तान पादासनासाठी दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, हाताचे पंजे जमिनीला टेकलेले. लक्ष दोन्ही पायांच्या मांड्यांच्या स्नायूंकडे आपल्याला करायचं आहे. दोन्ही हातांवरती दाब द्यायचा आहे आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 60 अंशांपर्यंत आपल्याला वरती उचलायचं आहे. उत्तान पादासन. याच स्थितीमध्ये काही काळ राहायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडत आपल्याला पाय खाली आणायचे आहेत. पुन्हा एकदा करायचं आहे. उत्तान पादासनामुळे आपल्या नाभीवरती परिणाम होतो, आपल्या मणिपूर चक्रावरती त्याचा परिणाम होत असतो. पोटावरची अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी, मांडीवरची अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी उत्तान पादासनाचा आपल्याला उपयोग होतो. हळूवार श्वास बाहेर सोडत पाय खाली घ्यायचे आहेत. ज्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे किंवा ज्यांना हर्नियाचा त्रास असेल त्यांनी मात्र हे आसन करायचं नाही. श्वास घ्या. कसं वाटतं आता योगा बघून? हायस वाटतंय. पण डॉक्टर, मला नेमका कोणता आजार झाला? आजार असं काही नाही, टेन्शन घेऊ नका. फक्त थोडेसे भास होत आहेत ना. डॉक्टर, मला वाटतं मी जंगलात जातो, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. हा माझा भास आहे कि भ्रम? त्याचं काय असतं, आपल्या मेंदूत ना 100,000 कोटी इतक्या मज्जापेशी असतात. हा, आणि त्यातली प्रत्येक मज्जापेशी ही इतर 2,000 पेशींना जोडलेली असते आणि या सगळ्याच मिळून आपल्या मेंदूत जाळं तयार होतो. कळलं कळलं. म्हणजे माझ्या मेंदूच्या सीपीयूत काहीतरी गडबड आहे, माझ्या मेंदूच्या नेटवर्क मध्ये घोटाळा आहे.
वैद्यकीय शास्त्रात याला सिनॅप्स असं म्हणतात आणि यावर औषध आहे. ना पैसा लगता है ना खर्चा होता है, बस स्माइल कीजिए, बहुत अच्छा लगता है. डॉक्टर डॉक्टर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्या कविता करू लागलात. तुमच्या पण मेंदूच्या नेटवर्क मध्ये शब्द डोकावू लागले. तुमच्या सारख्या शीघ्र कवीचा प्रभाव, दुसरं काय. बरं तुम्ही काही खाणार का? हो ना खाणार. अहो मागच्या आठवड्यात माझ्या बायकोचा वाढदिवस होता. ती मला म्हणाली आपण बरेच दिवस जिथे गेलो नाही त्या जागी घेऊन जा. इंटरेस्टिंग, मग कुठे घेऊन गेलात? स्वयंपाक घरात. तेव्हापासून उपाशी आहे मी. उपाशी कशाला राहायचं हे असताना? आज तुम्ही विचार करता आपण काय बनवणार आहोत, तर आज माझा उपास आहे. तर उपास आहे म्हणजे आज काही बनणार नाही असं नाही, तर उपास पदार्थ बनवत आहोत. सगळ्यांनाच उपासाला फलाहार म्हणजे फ्रुट्स खायला आवडतात असं नाही. काही जणांना तिखट आंबट गोड आणि मस्तपैकी असं झणझणीत काहीतरी खावं असं वाटतं, तर त्यातलाच एक ऑप्शन आपण आणलेला आहे. आपण बनवतो आहोत उपासाचं थाळीपीठ. साहित्य अगदी सोपं. भाजणी घेतली आहे, तर भाजणी उपासाची कशी बनवायची, तर शेंगदाण्याचं कूट आहे त्यामध्ये, राजगिराचं सत्व म्हणजे राजगिराचं आपण जे पीठ आहे ते घेतलं आहे, त्यानंतर वरी तांदळाचं जो कूट असतो तर तो करून घेतलेला आहे, तो सगळं ग्राइंड करून घेतलं छानसं. त्याचबरोबर बटाटे, दोन बटाटे घेतलेत, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, उपासाचं मीठ, जिरं, आलं आणि हे सगळं चांगलं असं खरपूस भाजण्यासाठी तूप घेतलंय. तर सुरुवात करूया. प्रोसिजर थोडी वेगळी आहे, म्हणजे नॉर्मली तुम्ही जसे पदार्थ बनवता त्यापेक्षा जरा ही उपासाची रेसिपी वेगळी आहे. तर पाहूया कशी बनते ती. गॅस ऑन करून घेतलाय मी. गॅस ऑन करून घेतल्यानंतर हे जे भाजणी घेतली आहे ऑलरेडी मी ती भाजून घेतलेली आहे, पण आता काय करतोय की परत एकदा ती चांगली अशी भाजून घ्यायची आहे. तर ती टाकून घेतो मी. अजून ही भाजून घेत असताना मी त्यामध्ये थोडं अगदी नावाला तूप टाकून घेणार आहे. आणि ही भाजणी तुम्ही बनवून ठेवू शकता तुमच्या घरी. फक्त उपासालाच खायचं असं काही नाही. तुमच्या मुलांना जर आवडत असतील अशा प्रकारचे पदार्थ तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे स्पेशल उपासाच्या दिवसासाठी वाट नाही बघायची. बरेच जण असं म्हणतात की उपासाच्या दिवशी दुप्पट खाशी, तर असं देखील प्रकार होतात की एखादा उपासाचा प्रकार तुम्हाला खूप आवडतो आणि मग तुम्ही विसरून जाता की तुमचा उपास आहे आणि तुम्ही एकदम चांगला ताव मारता त्याच्यावरती. तर मित्रांनो ही भाजणी जेव्हा आपण भाजून घेतोय, थोडं तूप टाकलं होतं आपण आणि गॅस अगदी किंचितसा बारीक ठेवायचा, एकदम मंद आचेवरती ही भाजणी भाजून घ्यायची आहे. हे उपासाच्या दिवशी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देखील आपण कशा प्रकारे शक्कल लढवतो त्यातलाच हा प्रकार आहे. हे थांबायचं नाही, जर आपल्याला आवडतं आपण जर फुडी आहोत तर नक्की वेगवेगळे मार्ग शोधून काढू आपण. तर ही भाजणी आता चांगली भाजलेली आपण यामध्ये तर थोडस त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ती भाजणी आपण पाणी टाकून त्याचा एक कणकेसारखा एक गोळा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. पुढची कृती अगदी सोपी आहे. एक नाईफ घेतो मी, जो आपण बटाटा घेतलेला तो बटाटा तर बटाटा बॉईल करून घेतलेला आपण आणि तो बटाटा बॉईल करून नंतर पील करून घेतलाय आणि सिम्पली एका चांगल्या स्ट्रेनर मधून हा पास ऑन करायचा किंवा ग्रेट देखील करू शकता तुम्ही. तर आता यामध्ये हा नॉर्मली बटाटा आपण मिक्स केलाय आणि भाजणी देखील रेडी आहे आपली. बटाटा मिक्स केलाय सिम्पली, गॅस बंद करून घेतला मी. सिम्पली कोथिंबीर घेतली,
कोथिंबीर बारीक चॉप करून घ्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं पेस्ट करून वापरायची ती देखील वापरू शकता, पण चॉप केलेल्या कोथिंबीरचा चांगला फ्लेवर येतो त्यामध्ये. तर ती कोथिंबीर जाऊ दे. आलं जे आपण घेतलेलं ते आलं देखील बारीक चॉप केलेलं. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त वापरू शकता, नाही वापरली तरी देखील चालेल. जिरं, जिऱ्याचं प्रमाण, जिरं हे भाजून घेतलेलं रोस्टेड जिरं आहे तर ते डायरेक्टली वापरा. ते गेलं. उपासाचे जेव्हा पदार्थ आपण बनवतो तर त्यामध्ये एक वेगळं मीठ टाकलं जातं, जे रॉकसॉल्ट म्हणतात किंवा सेंधव मीठ म्हटलं जातं, तर तेच सेंधव मीठ आपण यात वापरणार आहोत. तर ते टाकून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सगळे इन्ग्रेडियंट त्यामध्ये टाकून घेतले आहेत. एक बाउल घ्यायचा, त्या बाउलमध्ये हे जे आपण सगळे इन्ग्रेडियंट घेतले टाकून थोडा हाताला तूप लावून घ्यायचं, अगदी हलकं, हाताला चिटकू नये म्हणून. थोडं गरम आहे, थंड व्हायला वेळ देऊ शकता तुम्ही, अगदी लगेच करायचं नसेल तर. पण मिक्स तुम्हाला ते मिश्रण त्यावेळेला गरम असतानाच करायचं आहे. हात भाजत असेल तर तुम्ही चमचा वापरा. हे मिक्सर आपलं रेडी झालेलं आहे. सिम्पली एक बटर पेपर किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी जरी असेल तुमच्या घरी तर ती 1/2 कापून त्यातला मधला पार्ट जो आहे तो वापरू शकता यामध्ये. त्यावरती थोडं ऑइल घेऊन तेल किंवा तूप जरी लावलं तरी चालेल. तेल आणि तूप मिक्स करतो, ग्रीस करून घेतो. आणि मिश्रण साधारण 15 मिनिट थंड व्हायला द्यायचं आहे, अगदी लगेच वापरायचं नाही. किंवा आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये, नेक्स्ट डे मॉर्निंग लगेच बनवायचं. या प्रकारे त्याला प्रथम एक गोळा साकार द्यायचा, त्यानंतर सिम्पली या प्रकारे बघा हे थापून घ्यायचं आहे. पॅन आपला गरम झालेला आहे, मध्यम आचेवरती सिम्पली जे आपले थाळीपीठ आहेत ते असे सुटतील. आपण जेव्हा थाळीपीठ थापलं तेव्हा त्याला तुपाचा हात लावून घेतला होता, म्हणून ॲडिशनली असं तेल किंवा तूप टाकण्याची गरज नाही या पदार्थामध्ये. पूर्ण एक बाजू त्याची खरपूस भाजून झाली की मग आपण दुसऱ्या बाजूला त्याला भाजून घेऊ शकतो. अशा प्रकारे आता बघूया आपला या थाळीपीठाचा रंग कसा आलाय. चांगला भाजलं गेलाय आणि अगदी कमी तेलात करतोय, कमी तेलात आणि कमी तुपात. जर तुम्हाला आवडत असेल की अजून त्यामध्ये तूप वगैरे टाकून एकदम झणझणीत करायचं आहे, खुसखुशीत करायचं आहे, तर ते देखील आहे, त्या देखील करू शकता तुम्ही. तर हे पहिलं जे आपलं थाळीपीठ झालं आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतो. थोडा रंग येऊ दे त्याला. थाळीपीठ म्हणजे कोणतं आहे ते देखील स्पेशल असं उपास असं थाळीपीठ. तर शो पाहू शकता तुम्ही आपलं थाळीपीठ दोन्ही बाजूने असं चांगलं असं खरपूस भाजून घेतलं आहे आपण. ते काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. तर थाळीपीठ रेडी आहे, त्याबरोबर छानसं असं फेटलेलं दही. त्या दह्यावरती थोडी अशी कोथिंबीर लावून घेतो. तर प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल असं उपासाचं थाळीपीठ.
डॉक्टर तुम्ही जा ना किचन मध्ये आणि असंच काहीतरी मस्तपैकी बनवून आणा. अहो मी खूप दिवसाचा उपाशी आहे हो, तोपर्यंत मी मला काही सुस्त काय बघतो. काही आठवू नका, काही विचार करू नका, इकडे बघा, एकाग्र व्हा, तुम्ही घ्या छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. डॉक्टर थोडासा एकाग्र झालो आणि पोट भर खाल्लं, आता पोटही शांत आणि मनही सगळं कसं शांत शांत वाटतंय. याला नॅचरल थेरपी असं म्हणतात. आता तुम्ही घरी जा आणि थोडं शांत पडा. नको नको, घरी 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 नको मॅडम, घरी 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 नको. मला ना मग भयानक भयानक कविता सुचतात. बघा घराचं नाव घेतलं आणि मला कविता सुचली सुचली. बघा लग्नापूर्वीचे ते गुलाबी दिवस लग्नानंतर राहत नाहीत, लग्नानंतर राहत नाहीत. एकदा लग्न लावून दिलं कि देव सुद्धा खाली पाहत नाही. अहो आपुंचीच आहे. बघा तुम्हाला कळायला लागलं की नाही आता. हो ना, माझ्या घरी एक वाघीण आहे आणि दोन बछडे. जंगल आहे माझं घर, जंगल. आणि त्या जंगलाचे तुम्ही राजे आहात. निधड्या छातीचे तुमच्या दोन बछड्यांचे वाघ आहात. मी निधड्या छातीचा वाघ. इंटरनॅशनल टायगर डेच्या निमित्ताने संपूर्ण जगाला वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे याची जाणीव झाली. सेंट पीटर्सबर्ग इथे 29 जुलै 2010 टायगर समिट मध्ये जगाला खऱ्या अर्थाने याची जाणीव झाली. आज जगातील 97% वाघांचं अस्तित्व नामशेष होऊन त्यांची संख्या केवळ 3000 आली आहे. भारतात पट्टेदार वाघांची संख्या जवळजवळ 2226 असून ही जगाच्या 70% इतकी आहे. वाघ हा जंगलाचा आणि पर्यावरण समतोलाचा विशेष भाग आहे, त्यामुळे मानवी अस्तित्वाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध वाघाशी आहे. जनतेत याचा सकारात्मक प्रभाव पडत असून वाघांच्या संख्येबाबत आपण विशेष जागृत झालो आहोत. गुड मॉर्निंग सह्याद्री. ओ कवी, कुठं आता? ब्रेक संपला आणि माझी सुद्धा वेळ झालीये क्लिनिकला जायची. डॉक्टर मला ना खूप शांत झोप लागली होती, अगदी उठावंसच वाटत नव्हतं. बरं वाटतंय ना आता. तसे तर मी कधी कोणाला पेशंटला घरी बोलवत नाही, पण तुमची वाघीण माझी मैत्रीण तिच्यामुळे सगळं करावं लागलं. खूप काळजी करते हो ती तुमची. हो ना, माझी बायको माझी खूप काळजी घेते आणि मी तिच्या नावाने वम वम करतो. खरंच आता मलाही घरी जायला हवं. वा वा कवी महाशय असेच जाणार. जो ना देखे रवी वो देखे कवी, काहीतरी ऐकवा जाता जाता. खरं सांगू का डॉक्टर, मला खरंच काही सुचत नाहीये. पण जाता जाता एक सांगतो, आपल्या जीवनातील छोटे छोटे निश्चित प्रयत्नच आपल्या जीवनात मोठे मोठे परिवर्तन घडवण्याची ताकद ठेवतात. अगदी खरे. अपयश आलं म्हणून लगेच निराश व्हायचं नसतं, फक्त प्रयत्न सोडायचे नसतात. मंडळी आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुटकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. हसत रहा, जगत रहा आणि बघत रहा गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग.